आमदार नुसते ते याच्याकडेच बघतो आपण आपल्या कमिशन कडे. अहो सोयाबीन लोकांना 16,000 लावले, 20,000 कमावले, काय आलं त्याला 4,000 रुपये वर्षाला. दोन वर्ष झाले नाही, रस्ता झालेला आहे कळमनुरी ते खरवड जाणारा, सालवाडी जाणारा, चेक उकळून गेलेला आहे. रस्ता झाला नाही, सगळे टक्केवारी खाऊन हे काम करणारे लोक आहेत. संतोष बांगर साहेबांचं काम कसं वाटतं? काय चांगलं काम नाही त्याचं, काय चांगलं नाही, फक्त मटकाला होतं, बाकी काही नाही त्याचं. 1500 रुपये दिले तेलाचे भाव, याचे भाव, त्याचे भाव, लगेच रेट वाढला. लाडकी बहिणी आहे ती बघते इलेक्शन पुरतीच मर्यादित आहे, काही इलेक्शन असं तर आम्ही म्हणतोच गड, आता इलेक्शन पुरतीच आहे, नंतर ठेंग्याच आहे वाटायला. लाडकी बहीण 100 रुपयाचा बॉन्ड आता 500 केला, कोणाकडून पैसे काढले? आणि इकडे ते आजी दादा वादा फिदा, दादाला तर इकडे कोणी किंमत देत नाही. इकडे आजी दादा चलत नाही, बिलकुल नाही. तुम्हाला सांगतो काम नाही, शेतकऱ्याचे प्रश्न नाहीत, विद्यार्थ्यांचे नाही, जॉबचे नाहीत, कशाचे प्रश्न नाहीत. इकडे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, भारत भाव नाही, शेतकरी परेशान आहे. 4,000 सोयाबीन विकायले, एकरी 10,000 खर्च यायला, 4,000 सोयाबीन विकायला. महागाई इतकी राहिली, सोयाबीनला भाव नाही, तेलाचे भाव वाढवले 500-1500 पिपा 2,000 झाला. देवेंद्र फडणवीस ने तेव्हा भाव केलता, मोर्चे काढले होते, पैदल यात्रा काढली होती, 4,500 भाव होता तेव्हा. आता काहीच करण झाली, एवढा मोठा संपर्क बळवला याला गुजरातला.